भारतीय जनता पार्टी उल्वेनोड एक, डॉक्टर जी डी पोळ फाउंडेशन आणि वर्ल्ड आयुष एक्सपोच्या वतीने मोफत मेगा आरोग्य तपासणी शिबिर आणि स्क्रीनिंग कॅम्पचं आयोजन शुक्रवारी करण्यात आलं होतं. या शिबिराचं उद्घाटन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आलं. हे शिबिर उल्वेनोड येथील विघ्नहर्ता कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आलं असून या शिबिराला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट दिली. भारतीय जनता पार्टी उल्वेनोड एक, डॉक्टर जी डी पोळ फाउंडेशन आणि वर्ल्ड आयुष एक्सपो यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मेगा आरोग्य तपासणी शिबिर आणि स्क्रीनिंग कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात डोळे तपासणी, कान, नाक, घसा, हाडांचे आजार, स्त्रियांचे आजार, जनरल चेकअप, दंतचिकित्सा यांसारख्या आजारांवर तपासणी करण्यात आली. या शिबिराचा लाभ अनेक नागरिकांनी घेतला. यावेळी भाजप महिला मोर्चाच्या पनवेल तालुका अध्यक्षा तथा पनवेल पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत, MD खारकर, उल्वेनोड 2 अध्यक्ष विजय घरत, मदन पाटील, अंकुश ठाकूर, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, कामगार नेते सुरेश पाटील, चेतन घरत, शैलेश भगत, रवींद्र शिंदे, धीरज ओवळेकर, प्रदीप पाटील, शंकर पाटील, नामदेव ठाकूर, विठ्ठल ओवळेकर, पांडुरंग शेठ ओवळेकर, चिंतामण गोंधळी, प्रिया शिंदे, आशा पाटील, संगीता कांबळे, संगीता पाटील, नीलम ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. जी डी पोळ फाउंडेशनच्या वतीनं उर्वानोड एक इथं अतिशय चांगलं असं आरोग्य तपासणी शिबिर आणि त्याचं स्क्रीनिंग कॅम्प आयोजित करण्यात आलेलं आहे. आज तिथं जवळ 250-300 लोकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे. डोळ्याचं, हाडाचं, हाताचं, पायाचं, आणखीन विविध रोगांवरती सर्व इथं चांगल्या रीतीने आयोजित केलेलं आहे. त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि इथं चांगल्या रीतीने काम करत चाललं आहे हे पाहून अतिशय आनंद होत आहे. उर्वानोड भारतीय जनता पक्ष आणि जी डी पोळ फाउंडेशनला मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.